सावळीपुडच्या चौकात गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली होती थडगुबाचा भंडारा होता गाव जेवणाचा पसारा पडला होता पंक्तीवर पंक्ती पडत पंक्ती होत्या पुंडलिक वर्दे हरीच्या गर्जना सारख्या होत होत्या भाताची दुरडी खिरीची बादली आमटीचा हांडा यांची धावपळ थांबत नव्हती ह दमानं घ्या देवाचा प्रसाद पानावर टाकू नका असं म्हणत पोलीस पाटील देवाजी सावळा चव्हाण इकडून तिकडे हिंडत होता अरे लेका ढेकण्या शुलूक म्हण की असं करती माणसं एकमेकांवर खेकसत होती कारबारी मंडळी दमगीर झाली होती पानावर अन्न टाकू नका असा त्यांनी तगादा लावला होता चौकाच्या डोकीवर तोरणं भिरभिरत होती चावडी पुढं एक जुनं थडं होतं त्यावर केळीचे खुंट उभे करून मांडव घातला होता थड्याच्या एका देवळीत मंद निरांजन जळत होतं याच थड्याला तारगावचे लोक थडगुबा म्हणत नि दरवर्षी नियमानं भंडारा घालीत तो देव म्हणे त्यांना पावत होता उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळ्यांचा ढीक वाढत होता डोंबाऱ्याची उगडी नागडी पोरं पत्रावळ्या पदरात झाडून अन्नाचे कण जमवित होती येणारी पत्रावळ कोरडीठाण येई त्यामुळे या गावची माणसं हलकट आहेत असा त्यांचा पक्का समज झाला होता त्यांच्या डोकीवरून कावळे घिरट्या घालीत होते नी उपाशी कुत्री दचकून पाहत होती चावडीच्या कट्ट्यावर बैलांनी तळ दिला होता वतनदार महार मांग आपापली पोरं घेऊन प्रसादासाठी येऊन बसले होते डंबरी डोंबारी एकुलता कैकाडी हे उपरी म्हणून दूर बसून पाहत होते नाना महाराजा किशा पायरीवर पाय पसरून बसला होता त्याचं वय बारा वर्षाचं होतं त्याने तांबडा लंगोट लावून फाटकी पैरण खांद्यावर टाकली होती सावळ्या रंगाचा तरतरीत तोंडावळ्याचा किशा घडोघडी जांभया देत पंक्तीकडे पाहत होता काणदार पोरं तळमळत होती त्याचे पाणीदार डोळे खिरीच्या काहिलीवरून फिरत होते पंक्तीचं लटांबर संपत नव्हतं तो चिंतातूर झाला होता ही माणसं भडवी सारीच खीर खाऊन संपवतील अशी त्याला धास्ती वाटत होती ह्यांनी सारीच खीर खाल्ली तर काय करायचं याचा तो विचार करीत होता चिडून टाच घाशीत होता सर्वांच्या शेवटी रानूजी रामूशी आला त्याला पाहताच इतरांनी दात विचकून पुन्हा मिटले किंचित हालचाल झाली सर्वांना थोडं हायचं वाटलं हा रामोशी वयानं सर्वात थोर होता त्याच्या वयाचा नक्की आकडा कोणालाच ठाऊक नव्हता ऐश आईश... ऐंशी आईश... नव्वद तरी नक्की असं कित्येक छातीला हात लावून सांगत नि तेच मत राणोजीचं होतं त्याच्या सनसनीत मिशा कानापर्यंत ताट होत्या डोकीचे पांढरे केस रेशमासारखे चमकत अणिदार नाक रुंदनी उग्र चेहरा यामुळे तो वाघासारखा भासत होता त्यानं लंगोटीवर गुळकीची पैरण घालून डोकीला बत्तीचं पागोटं बांधलं होतं अजून त्याची मान सरळ होती गावकरी त्याला भारी मान देत त्याचा शब्द कोणीही मोडत नसे किशाची चुळबुळ लक्षात येताच रानोजी गंभीरपणे म्हणाला कोणाचा रतू नाना महाराचा समोर पंक्तीकडे पाहत किशा म्हणाला मग लेका त्वाण काही चकतुईस नायकानं थट्टा केली तसा किशा तिरस्कारयुक्त म्हणाला आगा जांबे येतात येत अरे मग भाकरी खाऊन नाही का यायचं रामोशानं प्रश्न केला आणि किशा म्हणाला घरची भाकरी खाऊन हाकडं कशाला यायचं माणसं किती खीर खात्यात ते बघाय हे ऐकून रामोजी हसला सूर्यवर्ती कलत होता किरण पिवळी झाली होती गावकरी येऊन खीर चापून चावून खात होते महारमांगाची पोरं खुदकत होती किशा तर मनातल्या मनात इरसाल देत बसला होता एका मांगाला राहवलं नाही तो रानोजीला म्हणाला नाईक आमची दाद कवा लागायची हे असंच आहे जे चाहती ससा पारदी नाईक जळजळी स्वरात म्हणाला या गावात न्याय नाही हे ऐकून साऱ्यांनी माना लावल्या थोडा विचार करून रामोशी म्हणाला इमानदाराची दुनिया नाही एक भानगड आहे का सांगू का बोला हां सांगा पंक्ती संपल्यात तवर बोला सर्वांनी कबूल करताच रामोशानं एक कथाच सुरू केली ती अशी पुष्कळ वर्षांपूर्वी तारगावकर एक भयंकर संकट आलं होतं त्यावेळच्या बजाजी पाटलानं दौंडी घेऊन सारा गाव चावडीवर जमवला होता झाडून माणसं त्या चौकात बसला होता मांग महार रामोशी यांनी एक बगल धरली होती मोठे मोठे सावकार गुजर मारवाडी पाटील इनामदार म्हणजे एकूण एक, एक येऊन खिन्न चेहरे करून बसले होते सर्वांच्या डोळ्यांपुढं मृत्यू थैमान घालीत होता मल्ल्या धनगराच्या बंडानं गावाच्या तोंडाचं पाणी पळवलं होतं सात हजार रुपये खंडणी दिली तर ठीक नाहीतर तारगाव जाळून खाक करू असा मल्ल्या धनगराचा निरोप आला होता दोन दिवसात रक्कम नाही आली तर शिंक्याची सुई वाचू देणार नाही या सांगण्यानं गाव भांबावला होता प्रत्येकाच्या डोळ्यापुढं मल्ल्या धनगराची उग्र मूर्ती वावरत होती काय काय क गजळणार कसं जळणार याचाच लोक विचार करत होते कोणी कोणीच बोलत नव्हतं शेवटी बजाजी पाटील म्हणाला हं बोला सात हजार रुपये देऊन गाव राखायचा का राख करून घ्यायची काय ते ठरवा हे ऐकून एक मोठा जमीनदार भाऊराव उठून म्हणाला गावावर वर्गणी बसून रक्कम उभी करून मलूकडे भरावी आमची वर्गणी कधीही घेऊन जावी आम्ही वर्गणी देणार नाही असं महारामांगांनी स्पष्ट सांगून काकावर केल्या आणि लक्या रामोशी उठून तावा तावाने म्हणाला आमच्याकडं बळ आहे पैका मात्र नाही नि खंडणी भरणे नामुसकीची बाब आहे आम्ही खंडणी देणार नाही मग काय देणार भूपतचंद वाण्यानं वैतागून विचारलं तसा रामोशी चढत्या स्वरात म्हणाला पैका देणार नाही तो आमच्यापाशी नाही आम्ही आपला जीव देऊ हाय कबूल नाईक खासा बोल केला रायनाक महार उठून म्हणाला खंडीन खंडणी का दियाची लढाई देऊया येऊ दे ये बंड अरे परंतु बंड आल्यावर अडवणार कोण एक मोठा सावकार ओरडला त्याचा लक्कू मांग उठला त्यानं खाडकन शड्डू मारून सांगितले येऊ दे आम्ही अडवतो त्यांच्यापाशी काय तो करा आहे नी पळून मरान टळत नसतं पळून मरण्यापरा टाचावर मरूया वारे मारणार इनामदार ओरडला एका दणक्यात मराल नि लूट आमची होईल तुमचं आहेच काय खुप्ट जळतील परंतु आमचे वाढत्याचं काय मलूनं किती गावं जाळली लक्षात आहे का खंदाडीभर बोलून जाल नि मरू आम्ही ते काय नाही रक्कम भागवा आम्ही पळणार नाही रायनाक महार सर्व शक्ती एकवटून म्हणाला खंडणी भरायची नाही आम्ही पळणार नाही बेलभंडार उचलून जीव देऊ तुमच्या जीवाची काय किंमत आहे भूपतचंद म्हणाला तुम्ही मराल परंतु आम्ही साप बुडू मरू ऐका मंडळी शेवटी बजाजी उठून सर्वांवरून आपली करडी नजर फिरवीत म्हणाला मांग महा रामोशी जे म्हणतात ते खरं आहे खंडणी भरून अपेश घेण्यापरीस लढून मरणं बरं असं माझं बी मत आहे जर आम्ही करती माणसं मेलो तरी नाव होईल जगलो तरी बी सारा वार वारणखोरा धुवा देईल आगाजागाजेल मेलो तर गावासाठी रायनाक म्हणाला आम्ही जगलो तर मानानं जगू लखू मांग बोलला मरणामुळं पळून जाणारी आमची औलाद नाही सख्या रामोशी ढिरकताच सर्व धनवान खवळून उठले ओरडले खुशाल मराले एकानो आम्ही निघालो तालुक्याला मरण काय खेळ आहे तुम्ही मराल परंतु इतरांचं काय आमचं काय होणार कडाक्याचं भांडण होऊन बैठक उठली सर्व श्रीमंत कामाला लागले त्यांनी गाड्या जुंपून आपली मुलं बाळं दौलत रातोरात हलवली रात्रीची ती पळापळ -पड़ पाहून इतरांचा धीर खचला गोरगरीब हवालदिल झाले परंतु बजाजीनं लोकात आग पेटवली आणि तयारी केली तरुण मुली पार परगावला पाहुण्या घरी रवाना केल्या पोरं आपापल्या नातलकांकडे पाठवली सारा गाव झडझडीत होऊन सज्ज झाला दरुंडा येणार हाय मदत करा असं पाटलात पाटलानं सरकारात कळवलं आणि मदतीची वाट पाहत राहिला परंतु उत्तर आलं नाही अखेर ती रात्र आली आज चंद्राला सहावी घडी होती सर्वत्र सामसूम झाली होती गावच्या गल्ल्या धगधगत होत्या माणसं जीवावर उदार होऊन नाक्या नाक्यावर बसली होती बोळाबोळानं हत्यारं चमकत होती गावात शिरणाऱ्या तिन्ही पांदी रोखल्या होत्या मावळतीची वाट सक्या नायकानं दाबली होती तव्या एवढी कुराड आणि तरनिबांड माणसं घेऊन तो मल्ल्याची वाट पाहत होता उगवतीकडे लखू मांग उभा होता खुराडा एवढा उराड्याचा मांग मुसमुसत होता आणि लक्ष्मीची पांदं रायनाक महारानं रोखली होती पुरुषभर उंचीचा विटा काढणी लावून महाराणा हातात घेतला होता विट्याची काढणी उजव्या हाताला खुटवून तो तयार होता चावडीपुढं निवडक माणसं घेऊन बजाजी पाटील हल्ल्याची वाट पाहत होता मल्ल्या धनगर आपल्या माणसांच्या तीन टोळ्या करून लक्ष्मीच्या पांदीनं हळूहळू सरकत होता गाव बेसावद असेल असं त्याला वाटत होतं तो गावदरीला भिडून वेशीत शिरला त्याची चाहूल लागून कुत्री जागी झाली तशी गावातील माणसं उठली चावडीपुढचं हत्याराचं बुचाट विस्कटून पाटील ओरडला सावध शांत रात्रीची चिरफाड झाली लक्ष्मीच्या पांदीला मल्ल्याची वाट रोखताच हाहाकार उडाला हनामारीला झुपी झाली सर्वत्र हलकल्लोळ उठला लखु मांगाने कुऱ्हाड चालू केली सक्या नायकाला धुंदी चढली रायनाकाचा विटा भरकन बारा हात फेकला जाऊ लागला अंतरावरचा गलीम तडाक्यात पडू लागला नि बजाजी पाटील सर्वत्र धावू लागला एकच आरोळी उठली मारा हटू नका मोर येणाऱ्याला चेचून काढा रायनाक ओरडत होता माणूस हेरून मारा लकू लढत बोलत होता रात्र थरारली होती वातावरण पेटत होतं माणसं लढत होती रक्ताचे उगळ वाहत होते चांबडे लोंबत होते परंतु प्रतिकाराची आग सारखी भडकत होती कोण कुणाला ओळखत नव्हते जखमीला बाजूला घालून पुढे जात होते रायनाकाचा विटा विजेप्रमाणे ये जा करीत होता भरकन जाऊन वैरी पालटा घालून विद्युत वेगानं परत त्या त्याच्या हातात येत होता काढणीचा विटा आहे हे, हे बंडवाल्याच्या लक्षात येत नव्हतं रायनाकानं मल्ल्या धनगर हेरला होता त्याला दणका देण्याची त्याची तयारी चालली बराबर पवित्रे बदलून तो मात करीत होता त्याच्या पायात वीज खेळत होती पाटील तिन्ही ठिकाणी सारखा धावत होता त्यामुळे पाटील आपल्या माग आहे असं सर्वांना वाटत होतं रायनाकानं ठरवलं की मल्ल्याची माणसं मधल्या चौकात नेऊन कोंडून पार गारद करायची रायनाक विचारपूर्वक माघार घेत होता चंद्रोदय झाला महाराचा भयंकर विटा मल्ल्याला दिसला तो फटकन लढू लागला परंतु रायनाक माघार का घेत आहे हे त्याच्या लक्षात आले नाही चौकात येताच महाराणं भरकन उलटून मल्ल्याची वाट दाबली सर्व बंडकरी चौकात कोंडले पाटील व त्याची माणसं तुटून पडली आणि कत्तल नेटानं होऊ लागली गावकरी बंडकरी एकमेकात मिसळून झंगाझंगी वाढली रायनाकानं मल्ल्यावर डोळा ठेवून त्याला चावडीकडे रेटला मल्ल्या चावडीच्या ओट्यावर गेला रायनाकानं विटा फेकला पोत्यात सामता शिरावा तसा मल्ल्याचा उर फुटला मल्ल्याचं काळीच फोडून विटा परत रायनाकाच्या हातात गेला ताकदवान मल्ल्या खाली आला नाही त्यानं कडाडून चावडीच्या खांबाला मिठी मारली वार चुकला असं वाटून रायनाकानं पुन्हा विटा फेकला त्याचवेळी मल्ल्या ओरडला पळा घात झाला मेलो पण घात झाला विटा खांबात रुतून काढणी तुटली आणि एका बंडखोरानं मागून डोकीत कुराड घालून रायनाकाला खाली पडले बंडकऱ्यांचा पळ सुरू झाला रामोशी एका पायानं लढत होता लखुमांग मांग जागोजाग तुटला होता पण बसत नव्हता अखेर एकूण एक बंडवाला नाहीसा झाल्यावर लढाई थांबली रक्तबंबाळ पाटलानं सर्वांना एकत्र केलं आणि त्यावेळी त्याला समजलं की रायनाक महार गेला पाटलानं हंबरडा फोडला सर्व लोक चौकात जमले म्हातारी कोतारी माणसं आली आणि सर्वांना सर्वांनी पाणी पाजलं बायका पोरांनी आक्रोश आरंभला सकाळी सूर्योदयाला सरकारी मदत आली पण तेव्हा रायनाक गावावर अनंत उपकार करून गेला होता कित्येकांनी हातपाय गमावले होते कैकांची डोकी फुटली होती मग सरकारी माणसांनी सर्व मुडदे तालुक्याला नेले तारगावची प्रेत परत आली बजाजी पाटलानं रायनाकचा देह जाळला त्याची हाडं आणून चौकात थडं बांधलं निळ्या घडीव दगडांच्या थड्यात एका दगडावर अक्षरं कोरली गावासाठी मरणारा मर्द पुढं दरवर्षी त्याचा भंडारा सुरू केला पण काहींना महारांची महती रुचली नाही त्यांनी अक्षराचा दगड निखळून दडवला आणि रायनाकाच्या भंडाऱ्याला थडगुबांचा भंडारा भंडा असं नाव दिलं रायनाकाचं नाव बुडवलं कर्णी दडवली असं म्हणून रानोजी रामोशी थांबला त्यानं समोर थड्याकडं पाहत हात जोडले आणि तो कापऱ्या आवाजात म्हणाला ह्या थड्यात हाडं रायनाकाची हायती एवढ्यात देवाजी सावळा पाटील दुःखी चेहरा करून पुढे आला वेगानं म्हणाला ह चला गा बसा खीर संपली भात आमटी घ्या परसाद वाईच वाईच त्या ऐकून किशा भडकला नि रामोशी म्हणाला खरं हाय पण थड्यात गावासाठी मरणाऱ्या रायनाक महाराची हाड आहेत त्या रायनाकाचा सिंधू महार नि त्याचा महादू महार निदूचा नाना आणि नाना महाराचा ह्यो किशा ही ती रायनाकाची भादर आवलात पण रायनाकाच्या भंडाऱ्यात त्याला खीर नाही सारी खीर गाव गिळून गेला हे पाप हाय कुठं फेडणार हो गाव आता काय करायचं नाईक घोटाळा झाला पाटील कणत म्हणाला खीर संपली म्हणताच किशा उठला आणि खांद्यावरची पैरण झटकून महारवाड्याची वाट चालू लागला त्याच्याकडे पाहत म्हातारा रामोशी म्हणाला ह्या थड्यातली हाडं तुमची हायती जावा घरला दुसरा भंडारा घाला दर हे मेल्याचं अन्न खाऊ नका ह्यो मी निघालो नगा आमासनी तुमचा परसाद असं म्हणून रानोजीही किशाच्या मागोमाग दमदार गतीनं निघाला धन्यवाद